कन्नड तालुक्यातील नाचनवेल कोपरवेल येथे मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळेपर्यंत सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आजी माजी खासदार आमदार नेते मंडळी यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली. अशा स्वरूपाचे निवेदन बुधवारी तहसील कार्यालय कन्नड आणि गट विकास अधिकारी कन्नड यांना दिले आहे. नाचनवेल बस स्टँड आणि चौफुली फाटा येथे समाज बांधवांनी यासंबंधी पोस्टर देखील लावलेले आहे. त्यावर मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही, आपली मानमर्यादा राखून गावात प्रवेश करावा अशा स्वरूपाचे पोस्टर लावलेली आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या. गावोगावी अशा स्वरूपाची चित्र पोस्टर पाहायला मिळत आहे. यावेळी नाचनवेल कोपरवेल सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समस्त गावकरी मंडळी व सकल मराठा समाजाने हा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढारी व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावास येण्यास मज्जाव आहे, बंदी आहे. जर ते त्यांनी गावात प्रवेश केला तर त्याच्या पुढे होणाऱ्या घटनेला ते स्वतः जबाबदार असतील. त्याची प्रत कन्नड तहसील, कन्नड BDO ऑफिस, किशोर पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांना पोच करण्यात आली आहे. तरी सर्वांनी याची दखल घेण्यात यावी. देविदास थोरात, MCN News, नाचनवेल, कन्नड.